दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे. दिव्यांग दिनाच्या औचित्याने दिव्यांग भाजपा दिव्यांग आघाडी मुखेड वीज ग्रेसी ब्लाइंड मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती संपूर्ण नांदेड जिल्हा त्यामध्ये बिलोली अर्धापूर मुदखेड भोकर हदगाव यासह मुकबधीर कर्णबधीर दिव्यांग संघटनांनी आज जागतिक दिव्यांग दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आज जनाक्रोश मोर्चा काढला आहे. तसेच आज जनाक्रोश मोर्चामध्ये आज जागतिक दिव्यांग दिन हा शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयामध्ये साजरा करावा असा शासन निर्णय असताना शासकीय अधिकाऱ्याकडून ते साजरा करण्यात आला नसल्यामुळे आम्ही आज जागतिक दिव्यांग दिनी आम्ही दिव्यांगांनीच एकमेकांना पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन मिठाई देऊन आम्ही एकमेकालाच पुष्पगुच्छ देऊन आम्ही आजचा जागतिक दिव्यांग दिन हा साजरा केला. परंतु हा संयुक्त राष्ट्र संघाने 1992 रोजी हा सर्वप्रथम 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन घोषित करून साजरा करण्यात आला होता. याचा प्रमुख उद्देश असा होता की 1983 ते 1992 हा दशकीय काळ हा दिव्यांगासाठी दशक मानले गेले. या 10 वर्षांमध्ये दिव्यांगासाठी शासकीय निमशासकीय जेवढ्या काही सेवा असतील जेवढ्या सवलती असतील या त्या काळामध्ये देऊ केल्या. परंतु महाराष्ट्र शासनाने 1995 पुनर्वसन कायदा हा केवळ कागदावर ठेवला. त्यानंतर दिव्यांग सुधारित कायदा 2016 हा अस्तित्वात आलेला असताना सुद्धा त्याची नांदेड जिल्ह्यात अंमलबजावणी होत नाही. त्यासह 2018 महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण याचे अंमलबजावणी झाली नाही. यासह एकूण इतर 21 मागण्यांच्या अनुषंगाने आज आम्ही या जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात आज आम्ही इथं काळा दिवस पाळत आहे. तसेच आम्ही या काळ्या दिवसामध्ये आमच्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या आमच्या दिव्यांग बांधवाला कुठलाही स्टॉप न बघता दिव्यांग दिसताच एसटी उभी करून आपले मायेचा आधार देऊन त्यांना सीटपर्यंत बसणाऱ्या आमच्या चालक वाहकाच्या त्या गेल्या अनेक दिवसापासूनच्या संपाला जाहीर पाठिंबा देऊन आम्ही या आक्रोश मोर्चामध्ये त्यांची मागणी लावून धरत आहे. आणि आजच मला कळलं की माझा जो चालक वाहक जो आहे गेल्या अनेक दिवसापासून जो संपावर बसला त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे आपल्या माध्यमातून टी व्ही च्या माध्यमातून प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला राज्य शासन केंद्र शासनाला एकच विनंती आहे की त्या मृत्यू पावलेल्याच्या घरच्यांना आर्थिक मदत 50 लाख रुपये देण्यात यावी. तसेच त्याच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं. यासह महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब कल्याणकर्ती संघर्ष समिती नांदेड